राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर टीका करणं कुणाचंही असेनात उद्या यापूर्वी भाजप याची वेगळी चर्चा सगळ्या राजकीय पक्षांनी बसून करण्याची आवश्यकता आहे हे वारंवार मी म्हटलेलं आहे. या 20 महिन्यामध्ये जे सूडबुद्धीने चालू आहे त्याची मोठी यादी करतो आहे आता ते कशात बसतं. आणि त्यामुळे एकूणच गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातलं राजकीय जीवन हे जे सुसंस्कृत होतं त्याच्यामध्ये असे काही जे प्रॉब्लेम निर्माण होतात त्याचा सगळ्या पक्षांच्या प्रमुखाने गर्दी करू नका प्रमुखांनी बसून विचार करण्याची आवश्यकता आहे. आजपुरता मुद्दा काय झाला आहे आता मी तुम्हाला गव्हर्नमेंटचं नोटिफिकेशन वाचून दाखवलं. ज्या नोटिफिकेशनने तुम्हाला काय कोणी वकील नाही सापडत का की ज्या नोटिफिकेशनप्रमाणे 7A वर असणाऱ्या केंद्रीय मिनिस्टरला राज्यशासन अटक करू शकते तो माहीत नाही का. पण तुम्हाला त्यानिमित्ताने एक वातावरण क्रिएट करायचं असतं. त्या वातावरणाचा तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला उपयोग होईल बिलकुल नाही. त्याचा उपयोग त्याची सहानुभूती ही BJP ला मिळत असते. मी राणेसाहेबांच्या वाक्याचं समर्थन करत नाही पण ते समर्थन करत नसताना त्यांची म्हणून एक शैली आहे. प्रामुख्याने कोकणामध्ये तुम्ही किती प्रवास करता माहीत नाही पण उठता बसता ज्या प्रकाराने एकमेकाला आपण बोलतो ते काय अनादर नसतो तो. हां म्हणजे म्हणून मी म्हटलं की प्रत्येकाची एक शैली आहे त्याचं समर्थन करण्याचं कारण नाही. त्याच्यावर तुम्ही ॲक्शन काय घेणार हा महत्त्वाचा. दादा तुम्ही शैली आहे असं म्हणता पण ज्यावेळेस आपण सार्वजनिक आयुष्यामध्ये वावरत असतो ही शैली झाली ही वैयक्तिक यामध्ये झाली पण सार्वजनिक आयुष्यामध्ये वावरत असताना जाहीरपणे कुणीही जर असंच बोलायला लागलं आणि आपण ती त्याची शैली आहे म्हणून जर हे केलं तर इथून मी त्यावर तुम्हाला म्हटलंच की सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आमच्याकडून देवेंद्रजी फडणवीस सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एकदा बसून महाराष्ट्रातल्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये ही जी शैली बदललेली आहे हे जे थोडंसं कल्चर बदललेलं आहे त्यावर एकमेकाशी बोलून एक आचारसंहिता केली पाहिजे ना. विषय आजचा चालला आहे तो असा आहे की राणेंच्या साहेबांच्या एका वाक्यामुळे केंद्रीय कॅबिनेट मिनिस्टर असताना त्यांना तुम्ही अटक करायला निघता कोण तुम्हाला वकील भेटलेत मला काही कळत नाही सर. पण त्यातले तांत्रिक मुद्दे योग्य आहेत का. साधारण अधिवेशन सुरू असताना ही अटक होऊ नये असं प्रघात आहे किंवा जे प्रोटोकॉल आहेत त्याच्यानुसार अधिवेशन सुरू असताना ही अटक करता येत नाही त्यावेळेस लोकसभा अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते. नोटिफिकेशन मी तुम्हाला प्रिंटआउट काढून देतो. हां म्हणजे मग आता अधिवेशन सुरू नाही म्हणून राष्ट्रपतीला अटक करायला जाता काय. राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान असे मोठी यादी आहे त्यात केंद्रीय कॅबिनेट मिनिस्टर 7A यावर येतो त्यांना अशा प्रकारे अटक करता येत नाही. तुमची काही कैफियत असेल ते केंद्रीय गृहमंत्र्यांकडे द्या ना दादा. केंद्रीय गृहमंत्र्यांकडे द्या. नाशिकमध्ये भाजपच्या कार्यालयावरती हल्ला झाला तोडफोड झाली.